हिंदवी स्वराज्याच्या संकल्पक राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचा आराध्य दैवत, रायतेचे राजे, शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती ज्यांना आपण अपराजित योद्धा, महान विद्वान, राष्ट्रनिष्ठ, धर्मनिष्ठ संभाजीराजे तसंच स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान, सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या माझ्या तमाम मावळ्यांना, शिवप्रेमींना आणि छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं इथं आलेल्या सर्वांना मी मनापासून स्वागत करतो. छत्रपती संभाजीराजांच्या समाधीला मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं वंदन करतो, त्यांना मानाचा मुजरा करतो. मला अनेकदा सांगितलं, विशेषतः माझ्या शिवपुत्र संभाजीराजे राज्याभिषेक ट्रस्ट आणि माझा समस्त ग्रामस्थ आमचे तुळापूरचे, त्यांनी अनेकदा सांगितलेलं होतं, परंतु काही निमित्तानं मला येता आलं नाही. ह्यावेळेस मी ठरवलेलं होतं की काही झालं तरी 339 ह्या आपल्या राज्याभिषेक सोहळा महाराजांचा, त्या 339 सोहळ्याच्या निमित्तानं जायचं. आल्यानंतर आपण सगळ्यांनी अतिशय प्रेमाने स्वागत केलं, आपण काही भूमिका मांडली, काही विचार मांडले, काही अपेक्षा इथं व्यक्त केल्या. तसं पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे उत्तम प्रकारचं काम करतात त्याचं कौतुक देखील आपण केलं पाहिजे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे. आणि त्या गोष्टी केल्यानंतर जे चांगलं काम करतात त्यांना एक प्रकारचा हुरूप येतो आणि इतरांना पण त्याच्यातनं प्रेरणा मिळते की आपण पण असं काही काम केलं तर आपलं पण समाज नोंद घेतो आणि अशा प्रकारचे आपल्याला पुरस्कार मिळतात. शेवटी आई बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला यायचं असतं, तसं कधी ना कधी जायचं असतं. काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाचं काही चालत नसतं आणि ते प्रसंग प्रत्येकाचे ठरलेले, ते कुणी थांबू शकत नाही. हे जग असंच पुढे चाललेलं असतं, परंतु त्याच्यातनं ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं शौर्य दाखवलेलं आहे, ज्यांनी अपराजित योद्धा, महान विद्वान अशा प्रकारचं काम करून दाखवलं, काही लोकांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास हा जसाच्या तसा लोकांच्या समोर येण्याच्या बद्दल काही आडकाठी निर्माण केली. खरं तर या गोष्टी थांबल्या पाहिजे. जे काही खरं आहे त्या लोकांच्या समोर गेलं पाहिजे. आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि मावळ्यांच्या शौर्याच्या पराक्रमाचा इतिहास जपण्यासाठी, विशेषतः पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी विविध माध्यमातून काम करत असलेले, मग माझं तुळापूरचं ग्रामपंचायत असेल, सरपंच असतील, त्यांचे सगळे सदस्य असतील, त्यांचे ग्रामस्थ असतील, पंचक्रोशीतील माझे नागरिक असतील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे सहकारी असतील, शिवपुत्र संभाजीराजे राज्याभिषेक ट्रस्ट पुणेचे सर्व माझे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, तसंच संभाजी महाराजांचा विचार आणि कार्यावर निष्ठा ठेवून विविध क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, ज्या काही संघटना आहेत, तसंच तमाम शिवप्रेमींना देखील मी आजच्या ह्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनाच्या निमित्तानं वंदन करतो. त्यांचाही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आज छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा मराठा साम्राज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा हा महत्वाचा दिवस आहे. तिथं काही अपेक्षा व्यक्त केल्या, त्यामध्ये मी माझ्या परीनं दर्जा पुन्हा अ असे जे टप्प्याटप्प्याने तिथं गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्णत्वाला देता येतील. प्रदीपने त्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये काही केलं, माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, जिजाऊ असतील, आत्ताच ह्याच आठवड्यामध्ये मी जिजाऊंच्याही समाधीचं जाऊन तिथं दर्शन घेतलं आणि रायगडावर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथंही जाऊन आम्ही नतमस्तक झालो. ह्या आठवड्यामध्ये तिन्ही महत्वाच्या ठिकाणी जाण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली, त्याबद्दल मी खरोखरी स्वतःला भाग्यवान समजतो, नशीबवान समजतो. प्रत्येकाला अशा प्रकारची संधी मिळते, प्रत्येकाच्या मनात असलं तरी मिळतीच असं काही नाहीये, पण एकंदरीतच
कुठलीही लढाई न हरलेला आपला हा योद्धा, एकाही लढाईत पराभव न पत्करलेल्या महान योद्ध्याचा आजचा राज्याभिषेक दिन, जन्मापासून जीवनाच्या अंतापर्यंत ज्यांनी सातत्याने संघर्ष केला, संघर्षाशिवाय छत्रपती संभाजी महाराजांना दुसरं काही त्या ठिकाणी मिळालं नाही, आणि कुणालाही शरण न गेलेल्या मराठा साम्राज्याच्या छत्रपतींचा आज राज्याभिषेक दिन, हा दिवस माझ्या महाराष्ट्राच्या इतिहासातला मानाचा अभिमानाचा अशा प्रकारचा दिवस आहे, त्याही बद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो. खरं तुम्ही पहा, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी राजे असतील, या दोन्ही छत्रपतींनी अनेक लढाया लढल्या, दिल्लीतल्या राक्षसी ताकदीची संघर्ष त्यांनी केला, रयतेचं राज्य स्थापन करण्याच्या करता अहोरात्र हे दोन्ही छत्रपती झटले, आणि स्वराज्य निर्माण केलं तरी राजा होण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती, त्यांची मनीषा नव्हती, त्यांनी सिंहासन कधी महत्वाचं मानलं नाही, परंतु स्वराज्याच्या सन्मानासाठी आणि रयतेच्या भल्यासाठी जेव्हा मराठा साम्राज्याला छत्रपती हवा अशी गरज निर्माण झाली, तेव्हा भल्या भल्यांचा विरोध होता, आणि तो विरोध मोडून अनेक अडचणींच्यावर मात करून दोन्ही छत्रपतींनी राज्याभिषेक करून घेतला. त्यावेळेस त्यांनी कुणालाही जुमानलं नाही. दोन्ही राज्यांचा राज्याभिषेक सत्ता उपभोगण्यासाठी नव्हता, तर तो मराठ्यांना आणि मराठी माणसाला, यात सगळ्या जातीची धर्माची पंथाची माणसं आली, स्वतःची ओळख असली पाहिजे, मराठी माणसाचं स्वतंत्र राज्य असलं पाहिजे, यासाठी या दोन्ही छत्रपतींनी राज्याभिषेक केला. त्यामुळं आजचा राज्याभिषेक दिन हा छत्रपती संभूराजांचा राज्याभिषेक दिन आहेच आहे, परंतु तो मराठा मराठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा राज्याभिषेक दिन सोहळा आहे, आणि तो उत्साहाने साजरा झाला पाहिजे, याबद्दल कुणाच्याही मनामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून अनेक माझ्या सहकारी मित्रांनी बोलत असताना काही अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केल्या, मग त्याच्यामध्ये प्रवीणजी गायकवाड असतील, गावचे सरपंच असतील, इतर माझे शंभूप्रेमी असतील, शिवप्रेमी असतील, या सगळ्यांनीच काही ना काही अपेक्षा व्यक्त केली. आज 350-400 वर्ष होत आली, परंतु इतक्या वर्षांनी देखील जसा एक एक दिवस पुढे जातो तसं तसं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल, राजमाता जिजाऊंच्या बद्दल, प्रत्येकाला त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे अधिक वाढत चाललेलं आहे. म्हणजे जसं पुढचे वर्ष येत आहे, त्याच्यातनं तरुण पिढी देखील, त्यांनी हा इतिहास ऐकल्यानंतर त्यांच्या अंगावर शहारे उमटतात, त्यांची छाती त्या ठिकाणी भरून येते, अशा पद्धतीचं एकंदरीत हे सगळं काम चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे आज या सोहळ्याच्या निमित्तानं समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माझ्या मान्यवरांचा शंभूराजे पुरस्कार या ठिकाणी देऊन सन्मान करण्यात आलेला आहे, त्यांचाही मी मनापासून तमाम शिवप्रेमी आणि शंभूप्रेमींच्या वतीनं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी असंच चांगलं काम करावं. जो आदर्श आपल्याला दोन्ही छत्रपतींनी समोर ठेवलेला आहे, जो आदर्श, जी दिशा राजमाता जिजाऊंनी तुम्हाला मला प्रत्येकाला त्या ठिकाणी दिलेली आहे, ह्याच्यातून काही काही जण स्वतःच राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे जे महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत, हे युगपुरुष होऊन गेलेले, हे छत्रपती होऊन गेलेले, यांना अशा पद्धतीनं राजकारणामध्ये त्या ठिकाणी ओढण्याचं कुणाचंच काही कारण नाही. याही गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवल्या पाहिजे. आपल्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजांचं चरित्र, कार्य, विचार, शौर्य नवीन पिढीच्या प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचण्याच्या करता आजपर्यंत ज्या चुकीच्या प्रवृत्तीनी खोट्या इतिहासाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजांच्यावर अन्याय केला, आणि येणाऱ्या काळात हा संपूर्ण अन्याय दूर करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, अशी आम्हा सगळ्यांची सर्वांना आपल्याकडनं त्या ठिकाणी अपेक्षा आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजात अशी एक पिल्लावळ त्याही काळामध्ये सातत्याने वावरत राहिली, काम करत राहिली, आणि त्या पिल्लावळीनं खोटा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न संभाजीराजांच्या सारख्या महापराक्रमी
विद्वान कलागुणांनी संपन्न व्यक्तिमत्वाला इतिहासामध्ये काही बाबतीमध्ये नाव ठेवण्याचा प्रयत्न हा केला, परंतु फार का या गोष्टी लपवून राहत नाही। आज बहुजन समाजातले अनेक शिवप्रेमी, अनेक शंभूप्रेमी ऐतिहासिक दस्तावेजांचा नव्याने अभ्यास करत आहेत, इतिहासाचं संशोधन करत आहेत। खरा इतिहास बाहेर काढून तो तमाम महाराष्ट्रातले आणि भारतातल्या 125 कोटी जनतेच्या समोर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे। या सगळ्या मंडळींच्या प्रयत्नांचं आपण सगळ्यांनी मनापासून कौतुक केलं पाहिजे, मनापासून त्यांना ह्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या पाहिजे। आज देखील जाणीवपूर्वक काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करण्याचं धाडस हे कुणी ना कुणी दाखवत असतात। मगाशी छिंदमचा उल्लेख त्या ठिकाणी केला, कोण छिंदम? जर त्यांना त्या ठिकाणी काढलं गेलं तरी लोकशाहीमध्ये त्यांना निवडून कसं येता येतं, लोक कसं तिथं बटन दाबतात, अशा प्रवृत्तीला मतदान कसं करतात, हा देखील विचार करायला लावणारा प्रश्न आहे। आपण प्रत्येकानी आपल्या अंतर्मनाने ह्याच्या खोलामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कोण ह्याच्या पाठीची शक्ती आहे, कोण हे सगळं करतंय, कोण ह्याला यश मिळवून देण्याचा प्रयत्न करतंय, हे आपल्याला रोखावंच लागेल। आणि त्याच्याकरता प्रत्येकानी आपल्या आपल्या परीनं त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल। तुम्ही पहा, यंदा सर्व शिक्षा अभियानामध्ये समर्थ श्री रामदास स्वामी यांच्यावर एक पुस्तक अभ्यासाला ठेवलं होतं, त्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक उल्लेख करण्यात आला। त्याचा आपण सगळ्यांनी निषेध तर केलाच आहे, पण ते पुस्तक पण मागे घ्यायला लावलं। परंतु अशा प्रकारचं पुस्तक लिहिलंच कसं जातं आणि लिहिल्यानंतर ते प्रकाशन कसं केलं जातं, सगळे काही गप्प बसून गुपचूप या गोष्टी चाललेल्या आहेत का? त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी लिहिल्या गेल्या त्या इथं बोलू देखील आपण शकत नाही, अशा पद्धतीचं हे कट कारस्थान चाललेलं आहे। तुकाराम महाराजांची पत्नी देखील त्यांच्याही बद्दल अतिशय आक्षेपार्ह अशा पद्धतीनं संतापजनक उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि हे जे काही चाललंय हे थांबत नाही, मधून काही काळ शांतपणे जातो, काही काळ सगळेजण समाधानी वागतात, परंतु हळूच कुणाच्या तरी मनामध्ये ह्याच्यात काही वेगळं आगळं येतं आणि त्याच्यातनं पुन्हा समाजामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण होते, समाजात ह्याच्यातनं तेढ निर्माण होते आणि त्याच्यातून परिस्थिती हाताबाहेर जाते। ह्या गोष्टी देखील घडता कामाने अलीकड महापुरुषांवर वारंवार अपमानकारक लिहिलं जात आहे, शालेय पुस्तकातून हा चुकीचा इतिहास मांडला जातोय। कारण नवीन लोकांना हा इतिहास सांगितल्यानंतर कुठंतरी काहीतरी वेगळं घडेल अशा पद्धतीचा चुकीचा प्रयत्न हा काही लोकांच्या कडनं चाललेला आहे, हा कदापि यशस्वी होऊन देता कामा नये। छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा संत तुकाराम महाराज असतील, ही आपल्या सर्वांची दैवत आहे, ही महाराष्ट्राची अस्मिता आहे। या अस्मितेवर कोणी घाला घालणार असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला आपण कदापि गप्प बसायचं नाही, अशा प्रकारचा निश्चय आजच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं आपण सगळेजण घेऊया। आपण जे काही चांगले इथं विचार मांडलेले आहेत त्या विचाराच्या बरोबर निश्चितपणे राहण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करीन। मी जास्त बोलत नाही, परंतु ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस न बोलता जे करायचं ते मी करून दाखवतो, त्याचा जास्त काही बोबाटा करत नाही, त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे आणि तशाच पद्धतीचं काम इथून पुढच्या काळामध्ये देखील, कारण फार काही बोलल्यानंतर त्याला फाटे फुटतात, त्याला अनेक अडचणी निर्माण होतात, काही गोष्टी केल्या त्या ह्या कानाचं त्या कानाला कळून दिल्या नाही, झाल्यानंतर सकाळी कळलं की असं काहीतरी झालं। अशा पद्धतीनं म्हणजे जो गनिमिकावा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलाय, जो गनिमिकावा आपल्याला छत्रपती संभाजी राजांनी शिकवलाय, राजमाता जिजाऊंनी ह्या दोन्ही छत्रपतींना शिकवण्याचं काम केलंय, त्याच गनिमी काव्यानी काही मुठभर लोक त्याच्यामध्ये इतिहासात काही बदल करण्याचा प्रयत्न करत असतील, काही त्याच्यामध्ये लोकांना चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कधी कदापि थारा द्यायचा नाही।
अशा प्रकारचा निश्चय आपण सगळेजण करूया हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो, मनपूर्वक राज्याभिषेकाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि विशेषतः हे जे काम माझे शिवपुत्र संभाजीराजे राज्याभिषेक ट्रस्टचे माझे पदाधिकारी करतायत, समस्त ग्रामस्थ माझे तुळापूरचे करतायत, बाकीचे शंभप्रेमी सहकारी करतायत, त्यांच्या या कार्याला मी मानाचा मुजरा करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व शंभभक्त